तर प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आता कोल्हापुरात दाखल झाली आहे. छत्रपती शाहू यांच्या समाधीला अभिवादन करून यात्रेला सुरुवात करण्यात येते आहे. तर कालपासून प्रकाश आंबेडकर यांची ही आरक्षण बचाव यात्रा सुरू झालेली आहे. चैत्यभूमीवरून या यात्रेला सुरुवात झाली आणि आता कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीवर अभिवादन करून ही यात्रा पुढे मार्गस्थ होईल. हे मराठा समाजाचे असणारे पक्ष आहेत आणि म्हणून या प्रश्नावरती भूमिका घेत नाही तर तोलवा तोलवीचं चाललेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. की तुमचं काय बोलणं झालं ते आम्हाला असताना सांगा. प्रश्न बोलणं मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांचं काय चाललं हा नाही आहे, तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे जरांगे पाटलांच्या मागणीवरती? की त्यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, ही जी त्यांची मागणी आहे, या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की ह्या मागणीला तुमचा विरोध आहे की याच्यापेक्षा अजून तो वेगळा काय आपला प्रस्ताव आहे का, याच्या संदर्भातले असणारे विचारणा करण्यात आलेली आहे. पण त्याच्याबद्दल काहीच कोणी बोलत नाही अशी परिस्थिती आहे.